जालना जिल्ह्यात झालेल्या मराठा समाजावरील लाठीमार प्रकरणी सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे देखील उद्या रविवार दिनांक 3 रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व व्यापारी आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. जीवनावश्यक वस्तू किंवा आरोग्यविषयक व मेडिकल दुकाने वगळता उत्स्फूर्तपणे बंद मध्ये सहभागी होणार आहे. याबाबतचे आवाहन माजी सरपंच योगेश पाटे तसेच मराठा समाजाचे प्रतिनिधी जितेंद्र गुंजाळ महेश शिंदे यांनी केले आहे. आज नारायणगाव येथे बाजारपेठ तसेच गावातील दुकानदारांना याबाबतचे आवाहन करण्यात आले. या प्रसंगी भागेश्वर डेरे, आरिफ आतार, बाळा वाव्हळ, ईश्वर पाटे, संतोष दांगट, पप्पू भूमकर, निरंजन भोसले, नितीन भोर, प्रशांत वाजगे, प्रवीण पवार, कैलास वाजगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. या बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहुयात. जालना जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे मराठा समाजावर पोलिसांनी अन्याय केला, लाठीमार केला, त्याविषयी सर्व मराठा बांधव त्याचप्रमाणे महाराष्ट्र पेटून उठलेला आहे. ही अतिशय निंदनीय घटना आहे. या घटनेचा निषेध सर्वत्र होत असताना नारायणगावचे माजी सरपंच योगेश पाटे आणि सकल मराठा महासंघाचे किंवा मराठा समाजाचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत. उद्या नारायणगाव येथे बंद करण्यात आला आहे. कशा पद्धतीने हा बंद होणार याबाबत आपण सरपंच योगेश पाटे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय भूमिका असणार आहे उद्या? भूमिका हीच आहे की खरं तर इतके मोठे मोर्चे काढून आजपर्यंत कधीही गालबोट लागलं नाही, परंतु काल सरकारने तो मोर्चा दडपण्यासाठीच फक्त कारवाई केली आणि त्याचा निषेध म्हणून संपूर्ण महाराष्ट्र बंद आहे. नारायणगाव सुद्धा आपण सगळ्या व्यापारी बांधवांना सहकार्याची भूमिका असावं यासाठी फिरून सांगतो की उद्या दुपारपर्यंत त्यांनी बंद ठेवून या बंदला किंवा हा जो अमानुष प्रकार सरकारने केला आहे त्याचा निषेध म्हणून आपण बंद पाळायला. सरकारचा किंवा पोलिसांचा कसा तुम्ही निषेध करा? नाही नाही, उद्या तर आपण शांततेच्या मार्गाने निषेध बंद करून ठेवू बंदवर, पण त्याच्यावर कारवाई जर झाली नाही त्या 8 दिवसात तर मग मात्र वेगळ्या पद्धतीने हे आंदोलन करावं लागेल आणि त्याची धग सरकारपर्यंत कशी पोहोचल याची विशेष काळजी घेतली जाईल. आपल्यासोबत महेश शिंदे एक मराठा समाजाचे कार्यकर्ते आहे, काय सांगाल आपली काय भूमिका? काल जालना येथे जो निंदनीय निषेधार्थ जो हल्ला झाला हा हल्ला हा मानवी एक असंच म्हणावं लागेल का एक मानवावर झालेला मोठा हल्ला आहे आणि ह्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज आम्ही उद्या बंदचं आवाहन केलेलं आहे. नारगाववासियांना असं आवाहन करेल की आपण सर्व समाजातील लोकांनी आपले व्यवहार आपले व्यवसाय सर्व बंद ठेवून उद्या जो बंद संपूर्ण महाराष्ट्रभर पुकारलेला आहे त्यास प्रतिसाद द्यावा आणि आपला व्यवहार बंद ठेवावा. नक्कीच जालना जिल्ह्यातील ही घटना निंदनीय अशीच आहे आणि याचे पडसाद ग्रामीण भागापासून तर शहरी भागापर्यंत सर्वत्र महाराष्ट्रभर उमटलेले आहेत. कॅमेरामन नीरजसह मी किरण वाजगे, आपला आवाज नारायणगाव.